शेतीपंप ग्राहकांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरण शासनाने घेतला आहे। त्यानुसार शेतीपंपांना अवघ्या 3 महिन्याचा वीज मीटर देणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्याशिवाय थकबाकीवरील दंड आणि व्याज माफ करण्यात येणार आहे। त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली। आता जे नवीन कृषी धोरण आलेले आहे त्यात वीज कनेक्शन जे आहे 0 to 30 meter जे अंतर आहे 30 meter पर्यंत ज्यांचं कनेक्शनचं अंतर आहे आणि ज्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड शिल्लक आहे असे ट्रान्सफॉर्मरचे जे काही वीज कनेक्शन आहे ते शेतकऱ्यांना 30 दिवसाच्या आत देणं महावितरणला बंधनकारक केलेलं आहे। त्यानुसार हे वीज कनेक्शन पूर्ण महाराष्ट्रभर देण्यात येत आहे। महावितरणने पुणे ग्रामीण मंडळात देखील यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि वीज कनेक्शन आपण देत आहोत 30 meter ते 200 meter याच्यासाठी शेतकऱ्यांना ज्या ट्रान्सफॉर्मरची लोड शिल्लक आहे तिथं एरियल पंच केबल वापरून आपण त्यांना 3 महिन्याच्या वीज कनेक्शन देणार आहोत। जे 200 meter ते 600 meter याच्यामध्ये जे आहे हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम याच्याखाली एका ग्राहकासाठी एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर या योजनेखाली आपण त्यांना वीज कनेक्शन देणार आहोत आणि 600 meterच्या पुढचं जे काही अंतर आहे त्यासाठी सौर ऊर्जेवरती आपण त्यांना वीज कनेक्शन देणार आहोत। तर सौर ऊर्जेसाठी सुद्धा 1,000-1,00,000 पंपांना वीज कनेक्शन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने हाती घेतली आहे। हा कृषी धोरणाचा हा एक पहिला भाग होता। दुसरा भाग म्हणजे वीज बिल थकबाकी वसुली। महावितरणची शेतीपंपाकडे शेतीपंपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी होती त्यासाठी महावितरणने दंड व्याज माफ करून एक खूपच छान योजना शेतकऱ्यांपुढे सादर केली आहे। त्यात आपल्या थकबाकीच्या 50% रक्कम जर आपण भरली तर 50% थकबाकीची माफ होते। पुणे जिल्ह्यामध्ये ब्युरो रिपोर्ट पुणे न्यूज 24।